हेलो स्टूडेंट, आज आपण आपल्या लेक्चर मध्ये रोलिंग मोशन बद्दल जरा शिकणार आहोत। आता रोलिंग मोशन म्हणजे काय असतं? समजा तुमच्याकडे एक लहानसा चेंडू दिला मी किंवा एखादा बॉल दिला, तो इनक्लाइनड प्लेन वरती ठेवला। इनक्लाइनड प्लेन म्हणजे काय? असं तिरका असणारा प्लेन वरती ठेवला, तर हा बॉल काय होतो? असा खाली येतो। मग खाली येत असताना याच्यामध्ये एक्सेलरेशन प्रोड्यूस होतं, म्हणजे याची वेलोसिटी हळूहळू वाढत जाते। मग एक्सेलरेशन आहे ते युनिफॉर्म एक्सेलरेशन आहे, म्हणजेच एकसारखं राहणारं एक्सेलरेशन आहे, हळूहळू वेलोसिटी वाढत जाते। इथं पोहोचत असताना त्याची फायनल वेलोसिटी काय असेल ती एक तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इथून हा ऑब्जेक्ट सोडलाय, म्हणजे याची इनिशियल वेलोसिटी किती असणार? तर 0 असणार। मग इनिशियल वेलोसिटी 0 आहे आणि खाली येत असताना वेलोसिटी वाढत जाते, तर इनक्लाइंड प्लेन वरती तो पोहोचल्यानंतर किंवा खाली पोहोचल्यानंतर त्याच्या असणाऱ्या वेलोसिटीसाठी इक्वेशन काढायचं आपल्याला। दुसरं, तर याने किती डिस्प्लेसमेंट केलं? यस, किंवा याच्यामध्ये प्रोड्यूस होणार एक्सलरेशन किती असेल? ए, हे आपल्याला फाइंड करायचं आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या मोशनला नाव काय असतं बघा। तर ज्या वेळेला ही एखादी बॉडी अशी स्वतःभोवती रोल होत खाली जात असते त्यावेळेला तिला रोलिंग मोशन म्हटलं जातं। आता असं नेहमी नाही की ते खालीच जाईल, कधी कधी वर पण आणू शकतो। आपण काय करू शकतो? आपण याला बॉल असं ढकले 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 वर पण आणू शकतो। मग बॉडीचे जे पार्टिकल्स असतात ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात। बघा, रोलिंग मोशन म्हणजे काय असतं? तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ, कशा कशाचं कॉम्बिनेशन असतं? तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन। रोलिंग मोशन काय असते? तर कॉम्बिनेशन असतं, कशाचं? रोटेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन अँड दुसरं कोणाचं? तर ट्रान्सलेशनल ऑर ट्रान्सलेशनल ऑर याला दुसरं नाव काय असू शकतं? लिनियर मोशन। म्हणजे काय? रोलिंग मोशन मध्ये दोन मोशन घडत असतात, एक असते रोटेशनल मोशन आणि दुसरे असते ट्रान्सलेशनल ऑर लिनियर मोशन। ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यालाच आपण नाव काय देतो? रोलिंग मोशन। मग होतं काय काय बघूया आता। तर बॉडीचे जे पार्टिकल्स असतात, बॉडीचे जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल कशामध्ये फिरत असतात? तर सर्क्युलर मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन। आणि बॉडीचा जो सेंटर ऑफ मास असतो तो कसा जात असतो? तर लिनियर मोशन मध्ये जात असतो। म्हणजेच काय? ही एखादी बॉडी आणि ही रोल व्हायला गेल्या, तर हे जे पार्टिकल्स आहेत ना, हे पार्टिकल कुठल्या मोशन मध्ये फिरणार? तर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतात हे असे। आणि त्यावेळेला हा जो सेंटर ऑफ मास आहे ना तो हलत नाही, फक्त तो काय होत जातो? असा पुढं होत, म्हणजेच हा इथपर्यंत बॉल जर गेला तर हे पार्टिकल असं फिरत 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 पुढे जातो। पण सेंटर ऑफ मास काय होणार आहे? तर असं समोर जातो, म्हणजे सेंटर ऑफ मासचे मोशन कुठले असतील? तर लिनियर मोशन। आणि बॉडीचे पार्टिकल्स जे असतात ते कोणत्या मोशन मध्ये असतात? सर्क्युलर मोशन। किंवा बॉडी स्वतःभोवती काय होत जाते? तर रोल होत जाते, म्हणजेच कुठली? रोटेशनल मोशन। आणि ही जी मोशन आहे पूर्ण रोटेट होत पुढे जाणं त्यालाच काय म्हणतो आपण? रोलिंग मोशन। मग आता रोलिंग मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी किती असते ते पहिल्यांदा काढू आपण। म्हणजेच काय? तर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन, कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन। आताच आपण काय बघितलं? तर रोलिंग मोशन कॉम्बिनेशन कशा कशाच असतं? लिनियर मोशनचं किंवा ट्रान्सलेशनल मोशनचं आणि रोटेशनल मोशन। म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन इज इक्वल टू द काय असते? तर कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन, ह्या दोन्हीची जी ऍडिशन असेल कायनेटिक एनर्जीची तिलाच आपण काय म्हणतो? तर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन। आता समजा तुमच्याकडे जी बॉडी आहे त्या बॉडीचं मास होतं यम, त्या बॉडीचं मास किती आहे? यम। तिची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती आहे व्ही, आणि त्यावेळेची असणारी कायनेटिक एनर्जी मग किती असेल? तर हाफ यम फी स्क्वेअर। कायनेटिक एनर्जी किती असते? हाफ यम फी स्क्वेअर। आणि कायनेटिक एनर्जी ना रोटेशनल मोशनचा फॉर्म्युला काय असतो? हाफ आय ओमेगा स्क्वेअर। हे झाले फॉर्म्युले कायनेटिक एनर्जी
इन ट्रांसलेशनल मोशन आणि कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. बट आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, काय माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन कसा दिला जातो, आई इज इक्वल टू एम आर स्क्वेअरच्या बदल्यात येतो कोण असतं, रेडियस ऑफ गायरेशन, वेअर के इज रेडियस ऑफ गायरेशन, आणि फी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो तर आर ओमेगा. देअरफोर ओमेगा इज इक्वल टू काय येईल, फी अपॉन आर, म्हणजे ओमेगा स्क्वेअर काय येईल तर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला होईल. मग ह्या जर टर्म असतील तर आपण ह्या टर्म याच्यामध्ये ठेवूया, काय होईल इक्वेशन मग आपलं, हा एम फी स्क्वेअर प्लस हा आईच्या बदल्यात काय वापरूया, एम के स्क्वेअर, आणि ओमेगा स्क्वेअरच्या बदल्यात काय वापरूया तर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता काय काय चेंज होतोय, चेंज होण्यापेक्षा काय कॉमन निघते का बघूया. तर ह्या दोघातनं काय कॉमन निघाल, हाफ कॉमन निघतो, परत एम निघतंय, आणखी काय तर व्ही स्क्वेअर आहे, एवढं कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, वन प्लस के स्क्वेअर अपॉन इथे कॅपिटल आर वापरू, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला कशाचा, तर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन, कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन हा तुमचा फॉर्म्युला. आता के जो असतो का नाही, तो के म्हणजे कोण, रेडियस ऑफ गायरेशन, आणि रेडियस ऑफ गायरेशनच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या डिफरंट बॉडीजसाठी डिफरंट असतात, म्हणजे बॉडी बदलली की रेडियस ऑफ गायरेशन काय होतो, चेंज होतो. मग काही जे फॉर्म्युले असतील ते तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत रेडियस ऑफ गायरेशनचे, ते तुम्ही फॉर्म्युलेच्या ज्या किमती के च्या व्हॅल्यू इथे ठेवून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, तुमच्या बुकमध्ये ते अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही तिथं. आता बघा आपण काय केलं, तर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन हा पॉइंट बघितला, एवढं नोट करून घेऊ शकताय तुम्ही. आता तुमच्याकडे एखादी रिजिड बॉडी आहे आणि ते एका इन्क्लाइंड प्लेन वरून तुम्ही खाली सोडताय, सुरुवातीला ती बॉडी रेस्टला असेल, मग रेस्टला असेल तर तिची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, झिरो असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार, झिरो. मग तसं कन्सिडर करू आपण, मग समजा तुमच्याकडे एक असा इन्क्लाइंड सर्फेस आहे, इन्क्लाइंड म्हणजे काय, तिरका, हा, आणि हा हॉरिझॉन्टल सर्फेस आहे, आणि तुम्ही किती हाईट वरती ऑब्जेक्ट ठेवणार आहे, हा बघा इन्क्लाइंड सर्फेस, हा कोण आहे, इन्क्लाइंड सर्फेस. आता इन्क्लिनेशन किती दिले, अँगल न थीटा, म्हणजे हॉरिझॉन्टलला आडवा पाहिजे, तो असा उचललाय सर्फेस, किती अँगल मी उचललाय तुम्ही, थीटा. उचलण्याची जी हाईट आहे ती हाईट किती आहे, एच, एच किती आहे, हा तुमची हाईट. तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट होता तो इथं तुम्ही ठेवलाय, मग इनिशियली तो कसा आहे, रेशला, मग रेशला असल्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती झाली, झिरो, आणि हा तुम्ही इथून रिलीज करून दिला तर हा काय होणार आहे, असा खाली येणार. मग खाली येत असताना याची व्हेलॉसिटी काय होते, तर इन्क्रीज होते, आणि फायनल व्हेलॉसिटी फी, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे, फायनल व्हेलॉसिटी. मग खाली येत असताना काय होतं, तर ह्याची व्हेलॉसिटी सारखी चेंज होते, मग व्हेलॉसिटी जर सारखी चेंज झाली तर त्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होतं, ऍक्सलरेशन. म्हणून तुम्हाला रोलिंग मोशन मध्ये दोन इक्वेशन काढायचे, पहिले इक्वेशन काय काढायचंय, तर ह्या बॉडीची असणारी म्हणजेच ग्राउंडला पोहोचल्यानंतर असणारी व्हेलॉसिटीचे इक्वेशन एक काढायचंय, आणि दुसरं काय करायचंय तुम्हाला, तर ह्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होणारं ऍक्सलरेशन, ह्या दोन्ही इक्वेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. मग आता कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करूया, बघा ह्या बॉडीची हाईट एच आहे, मग फिगरमध्ये आपण थोडं कॅल्क्युलेशन मध्ये इथं परपेंडिक्युलर जर तयार झाली आणि ही जी लेंथ आहे ते डिस्प्लेसमेंट मांडलं मी बॉडीचं, काय म्हटलं, डिस्प्लेसमेंट, म्हणजे बॉडी इथून इथंपर्यंत ट्रॅव्हल व्हायला लागली. मग बॉडी ट्रॅव्हल होत असताना हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती असतं, एस, कारण बॉडीचं लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कशानं दाखवतो, एसनं, म्हणजे बॉडीचं लिनियर डिस्प्लेसमेंट एस आहे. आता फ्रॉम फिगर मला काय काय दिसते बघा, फ्रॉम फिगर मी साईन थीटा हे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन शोधणार आहे. मग साईन थीटा काय असतो, तर थीटाच्या अपोजिटची साईड अपॉन हायपोटेनियस. आता हायपोटेनियस कोण दिसतोय, तर हा हायपोटेनियस दिसतोय, ज्याची किंमत किती घेतली आपण, एस, इथून इथंपर्यंत किती घेतले, एस. मग साईन थीटा इज इक्वल टू काय झाला, अपोजिट साईड अपॉन एस, देअरफोर एच किती येईल, मग एस साईन थीटा, एच किती आला, एस साईन थीटा, ही झाली हाईट, एच इज इक्वल टू किती आला आपला, एस साईन थीटा. आता पुढे जाऊ, एक सांगा मला, ऑब्जेक्ट हाईट वरती होता, मग हाईट वरती असताना म्हणजे त्याचं काहीतरी कॉन्फिग्युरेशन आहे,
मग कॉन्फिगरेशन असताना उंची असताना त्याच्यामध्ये कुठली एनर्जी असते उंचीमुळे जी एनर्जी येते तिला आपण नाव काय देतो तर पोटेंशियल एनर्जी पर्टिक्युलर सर्क्युलर मोशन मध्ये आपण बघितले उंचीमुळे कुठली एनर्जी येते तर पोटेंशियल एनर्जी आता उंची जसं खाली येत जाईल तसं उंची काय होते हळूहळू कमी होत जाते मग उंची कमी झाल्या पण खाली येत असताना वेलोसिटी काय होते वाढते वेलोसिटी काय होते वाढते याचा अर्थ काय झाला तर खाली येत असताना पोटेंशियल एनर्जी डिक्रीज होईल आणि कायनेटिक एनर्जी काय होणार आहे वाढणार आहे आता ही मोशन कुठली असेल बघा हा बॉल असा खाली येत असताना तो सरळ रेषेत पण येतोय म्हणजे लिनियर मोशन आहे आणि तो रोल होत येतोय म्हणजे रोल रोटेशनल मोशन आहे पण रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशनचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण नाव काय देतो रोलिंग मोशन म्हणजे ही बॉडी काय परफॉर्म करते रोलिंग मोशन परफॉर्म करते आता रोलिंग मोशन असेल तर इथे काय होणार मी वाक्य काय देणार डिक्रीज इन पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू काय असणार इन्क्रीज इन किंवा असं म्हणू डिक्रीज म्हणण्यापेक्षा काय म्हणूया तर डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड तिचं कन्वर्जन होतं कशामध्ये इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जेवढी कमी व्हायला लागली नाही तिचं कन्वर्जन कशामध्ये व्हायला लागले तर कायनेटिक एनर्जी मध्ये जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी होते तिचं कन्वर्जन कशामध्ये होते कायनेटिक एनर्जी मध्ये पण डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी किती असेल बॉडीचं मास समजा एम म्हटलं तर पोटेन्शियल एनर्जी किती असते एम जी एच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन रोलिंग मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी किती असते हा एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आताच आपण डेरिव्हेशन काढलं होतं मग इकडचा एम कॅन्सल होणार हा टू इकडे डिवाइड आहे इकडे काय होणार मल्टीप्लाय म्हणजे टू जी एच इज इक्वल टू वन इंटू व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर इन अ ब्रॅकेट वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर मग व्ही स्क्वेअर किती येईल तर व्ही स्क्वेअर बरोबर किती येणार टू जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि व्ही किती येईल मग अंडर रूट टू जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही झाली त्या ऑब्जेक्टची फायनल व्हॅलॉसिटी म्हणजे इथं पोहोचल्यानंतर त्याची व्हॅलॉसिटी किती असणार आहे तर अंडर रूट टू जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही त्याची फायनल व्हॅलॉसिटी आता अजून काय करायचं आपल्याला तर ऍक्सलरेशन करायचं आहे मग ऍक्सलरेशनसाठी जो फॉर्म्युला असेल तो बघा आता खाली येत असताना काय होत होतं तर त्याचं ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत होतं पण ते एक युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे युनिफॉर्म ऍक्सलरेशन असेल आता मला काय काय माहितीये इथं मी कुठं टाइमचा उल्लेख केलाय का नाही केलेला पण टाइमचा उल्लेख केला नसेल तर मला टाइमची इक्वेशन वापरता येणार नाही लिनियर मोशन मध्ये तीन इक्वेशन असतात एक असतं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी दुसरं असतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर तिसरं असतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस ह्या ऍक्सलरेशनचं कुठलं इक्वेशन आहे तर पहिलं पण आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर ह्यात पण ऍक्सलरेशन आहे आणि तिसरं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस ह्यात पण आहे पण टाइमचा उल्लेख इथं कुठं नाही त्याच्यामुळे टाइमचे इक्वेशन दोन्ही सोडून द्या मग पहिलं दुसरं इक्वेशन घेईल राहिलं कुठलं थर्ड इक्वेशन मग थर्ड इक्वेशन काय असतं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हे तुमचं इक्वेशन आहे आता ह्या फिगर मध्ये बघा इनिशियली हा ऑब्जेक्ट रेषला होता मग इनिशियली रेषला असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती असणार झिरो मग झिरोचा स्क्वेअर किती झाला झिरो प्लस टू ए एस आता हा ऑब्जेक्ट आहे खाली येतोय एस हे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे आणि एस किती मिळाला होता इथे एस आपण काढू शकतोय याच्यावरून एस किती तर एच अपॉन साइन थीटा हा आपला एस आला मग एस ची किंमत ठेवा एच अपॉन साइन थीटा आणि व्ही स्क्वेअर किती येतोय बघा व्ही स्क्वेअर किती आहे हा इथं व्ही स्क्वेअर आहे किती आहे तर टू जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे जे किती आलं तर इकडचा टू आणि इकडचा टू कॅन्सल होणार राहिलं काय काय मग एच एच पण कॅन्सल होणार राहिलं काय तर जी अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू इथं कोण राहतो ए अपॉन साइन थीटा साइन थीटा इकडे आल्यावरती काय होणार मल्टीप्लाय होणार जी ला मग राहिलं कोण तर ए ए बरोबर किती येईल मग जी साइन थीटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर
याला त्या बॉडीचं एक्सेलरेशन मग वेगवेगळे शेप दिले तर के चे व्हॅल्यू वेगवेगळे तुमच्या बुक मध्ये के चे व्हॅल्यू अवेलेबल आहे ते तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता हे झालं एक्सेलरेशन आणि ही झाली वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी काढायची गरज नाही कारण इनिशियल वेलोसिटी किती असणार आहे 0 असणार आहे अशा प्रकारे रोलिंग मोशन मधलं फायनल वेलोसिटी आणि एक्सेलरेशनचं इक्वेशन आहे नोट करून घ्या की